हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषदेच्या जाहिराती शिक्षक भरतीसाठी प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या जाहिरातीमध्ये इयत्ता पहिली ते आठवीसाठी रिक्त असणाऱ्या पदांचा तपशील आपण सविस्तर विश्लेषणासह या ठिकाणी पाहतोय त्या अनुषंगाने आपल्या चॅनलवरती या अगोदर भाग क्रमांक एक एस बी सी प्रवर्गासाठी भाग क्रमांक दोन ओ बी सी प्रवर्गासाठी भाग क्रमांक तीन खुल्या गटासाठी म्हणजेच ओपनसाठी आपण व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेले आहेत यानंतर आपण पुढचा प्रवर्ग घेऊन येतोय तो, तो म्हणजे नुकताच या ठिकाणी राज्य शासनाने मराठा समाजासाठी सोळा टक्के आरक्षण एस ई बी सी या प्रवर्गाअंतर्गत दिलं आणि या प्रवर्गाचा समावेश करून या ठिकाणी या जाहिराती प्रसिद्ध झाल्या मात्र या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर या ई बी सी समाजाला नेमक्या किती जागा आलेल्या आहेत किंवा त्यासाठी त्या प्रवर्गासाठी किती जागा रिक्त आहेत आणि समांतर आरक्षण निहाय आणि जिल्हा निहाय या रिक्त पदांची एकूण आकडेवारी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक असे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो या अगोदरच्या या व्हिडिओच्या अगोदर जे तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते महत्त्वपूर्ण असे तीन व्हिडिओ आहेत ते तीनही व्हिडिओ एकदा पाहायला विसरू नका कारण त्यामधील रिक्तपदांचा तपशील त्यानुसार असणारी आकडेवारी याचाही या अंदाज तुम्हाला बांधता येईल यानंतर आता आपण पाहूया ए सी व्ही सी जिल्हानिहाय रिक्तपदं आणि समांतर आरक्षण रिक्त रिक्तपदांचा तपशील अहमदनगर जिल्हा शून्य पदे अकोला जिल्हा शून्य पदे अमरावती शून्यपदे औरंगाबाद शून्यपदे यानंतर भंडारा जिल्हा परिषद एकूण जागा आहेत वीस सर्वसाधारण नऊ अंशकालीन एक माजी सैनिक तीन महिला सात अशा एकूण वीस जागा आहेत बुलढाणा जिल्हा परिषद एकूण बावीस जागा सर्वसाधारण आठ खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक तीन महिला सात चंद्रपूर जिल्हा परिषद शून्य जागा धुळे जिल्हा परिषद शून्य जागा गडचिरोली जिल्हा परिषद शून्य जागा गोंदिया जिल्हा परिषद एकूण नऊ सर्वसाधारण चार अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला तीन हिंगोली जिल्हा परिषद शून्य जागा जळगाव जिल्हा परिषद आठ जागा सर्वसाधारण चार अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन जालना जिल्हा परिषद शून्य जागा कोल्हापूर जिल्हा परिषद शून्य जागा नांदेड जिल्हा परिषद शून्य जागा नंदुरबार जिल्हा परिषद एकूण तीन सर्वसाधारण दोन महिला एक नाशिक जिल्हा परिषद शून्य जागा पालघर जिल्हा परिषद शून्य जागा परभणी जिल्हा परिषद एकूण एकसष्ट जागा सर्वसाधारण एकवीस अनाथ शून्य खेळाडू तीन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त तीन अंशकालीन सहा माजी सैनिक नऊ महिला अठरा पुणे जिल्हा परिषद शून्य जागा रायगड जिल्हा परिषद एकशे दोन स एकूण जागा आहेत सर्वसाधारण त्यापैकी तेहतीस खेळाडू पाच भूकंपग्रस्त तीन प्रकल्पग्रस्त पाच अंशकालीन दहा माजी सैनिक पंधरा महिला एकतीस एकूण एकशे दोन जागा रायगड जिल्हा परिषद यानंतरची जिल्हा परिषद आहे रत्नागिरी जिल्हा परिषद एकूण जागा बहात्तर त्यापैकी सर्वसाधारण बावीस अनाथ शून्य खेळाडू चार भूकंपग्रस्त दोन प्रकल्पग्रस्त चार अंशकालीन सात माजी सैनिक अकरा महिला बावीस अशा रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये बहात्तर जागा या ठिकाणी रिक्त आहेत सांगली जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषदेमध्ये एकूण अडतीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण बारा अनाथ शून्य खेळाडू दोन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन सॉरी भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त दोन अंशकालीन चार माजी सैनिक सहा महिला अकरा अशा एकूण अडतीस जागा आहेत पुन्हा एकदा पाहूया सांगली जिल्हा परिषद एकूण अडतीस जागा सर्वसाधारण बारा त्यामध्ये खेळाडू दोन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त दोन अंशकालीन चार माजी सैनिक सहा महिला अकरा यानंतर येते पुढची जिल्हा परिषद ती म्हणजे सातारा जिल्हा परिषद शून्य जागा त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद एकूण सत्तावीस जागा त्यापैकी सर्वसाधारण नऊ आणण्यात शून्य खेळाडू एक भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन तीन माजी सैनिक चार महिला आठ अशा एकूण सत्तावीस जागा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत सोलापूर जिल्हा परिषद शून्य जागा वाशिम जिल्हा परिषद शून्य जागा यवतमाळ जिल्हा परिषद शून्य जागा म्हणजेच एकंदरीत आपण ए सी बी सी या प्रवर्गाअंतर्गत तुम्ही पाहिलं असेल एजुस्टाफ डॉट जी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती पवित्र पोर्टल अंतर्गत ॲप्लिकेंट टॅब अंतर्गत सर्व जाहिराती उपलब्ध आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या जाहिराती पाहिल्या असता या जिल्हा परिषदेच्या सर्व जाहिराती डाउनलोड करून त्याचा डाटा या ठिकाणी मी कलेक्शन केलेला आहे आणि हा डाटा कलेक्शन करत असताना विशिष्ट असा प्रवर्ग डोळ्यासमोर ठेवून हा डाटा कलेक्शन केलेला आहे सर्वप्रथम आपण एस बी सी ओ बी सी किंवा इतर जागांसाठी माहिती पाहिलेली होती आता आपण ए सी बी सी पाहतोय याचा एकंदरीत आढावा घेऊया सर्व जिल्हा परिषदांचा मिळून एकूण ए सी बी सीसाठी तीनशे बासष्ट जागा या ठिकाणी रिक्त आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टप्पा क्रमांक एक यानुसार जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीसाठी ए सी बी सी प्रवर्गाला तीनशे बासष्ट जागा या ठिकाणी रिक्त आहेत त्यापैकी सर्वसाधारण म्हणजे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त येणाऱ्या जागा ह्या एकशे चोवीस जागा समांतर आरक्षणाव्यतिरिक्त येणाऱ्या जागा आहेत त्यानंतर अनाथ आनात, अनाथासाठी शून्य जागा आहेत खेळाडू खेळाडूंसाठी सोळा जागा या सी बी सी प्रवर्गांतर्गत समांतर आरक्षणासाठी आहेत भूकंपग्रस्त आठ जागा प्रकल्पग्रस्तासाठी सोळा जागा आहेत अंशकालीन कर्म पदवीधर यासाठी पस्तीस जागा आहेत म्हणजेच ए सी बी सी संवर्गांतर्गत अंशकालीनसाठी पस्तीस जागा या ठिकाणी रिक्त आहेत माजी सैनिकांसाठी त्रेपन्न जागा आहेत त्याच पद्धतीनं महिला उमेदवार फक्त महिलांसाठी ए सी बी सीमधील महिला एकशे दहा जागा आहेत एकंदरीतच काय तर सर्वसाधारण एकशे चोवीस खेळाडू सोळा भूकंपग्रस्त आठ प्रकल्पग्रस्त सोळा अंशकालीन पस्तीस माजी सैनिक त्रेपन्न महिला एकशे दहा अशा एकूण तीनशे बासष्ट जागा ए सी बी सी प्रवर्गाअंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये सद्यस्थितीला रिक्त आहेत लक्षात ठेवा मित्रांनो ही जी माहिती आहे ही माहिती इयत्ता पहिली ते पाचवी त्याच पद्धतीनं सहावी ते आठवी अशी रीत्या आहे आपणा सर्वांना माहीतच असेल की जाहिरातीमध्ये देताना डाटा हा एकत्रित स्वरूपात दिल्यामुळे त्याचं डिवायडेशन करणं हे तितकंच अवघड आहे म्हणजेच कोणत्या प्रवर्गासाठी किंवा कोणत्या समांतर आरक्षणासाठी एक ते पाचची जागा आहे की सहा ते आठची जागा आहे हे ठरवणं सद्यस्थितीला कठीण आहे त्यामुळं आता त्याबाबत शासन निर्णय किंवा शासनाकडून किंवा जाहिरातीमध्ये स्पष्टता केव्हा येते हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरेल पण त्या अगोदर एस सी बी सी प्रवर्गाचा जर आपण विचार केला तर या ए सी बी सी प्रवर्गासाठी एकूण तीनशे बासष्ट जागा असल्याची माहिती समोर येत आहे याचा अर्थ असा की एकूण तीनशे बासष्ट कॅन्डिडेट आणि त्यातील सर्वसाधारण एकशे चोवीस म्हणजे ए सी बी सी प्रवर्गाची टेट मार्कनुसार जर आपण या ठिकाणी उतरता क्रमानुसार जर टेट गुणांची यादी लावली तर पहिले एकशे चोवीस हे सर्वसाधारणमध्ये जातील त्यानंतर महिला एकशे दहा आणि खेळाडू सोळा भूकंपग्रस्त आठ प्रकल्पग्रस्त सोळा अंशकालीन पस्तीस माजी सैनिक त्रेपन्न या पद्धतीनं मेरिटचा अंदाज सुम अंदाजसुद्धा तुम्हाला जस्त या ठिकाणी लावता येईल मात्र या ठिकाणी सहा ते आठसाठी जास्तीत जास्त गणित आणि विज्ञानच्या जागा रिक्त असल्याचंही माहिती समोर येत आहे भाषा आणि समाजशास्त्र या विषयासाठी कमी जागा उपलब्ध आहे तुलनेने गणित आणि विज्ञानच्या तर या इतर जागा आणि तशाच पद्धतीनं इतर एक ते पाचसाठी डी एड बेसिसवरती टी ई टी, टी वन पात्र असणारा उमेदवार त्याच पद्धतीनं ब्रिज कोर्स पूर्ण केलेला बी एडचासुद्धा उमेदवार या ठिकाणी पात्र ठरणार आहे एकंदरीतच काय तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ए सी बी सी तीनशे बासष्ट जागेविषयी माहिती पाहिली यानंतर लवकरच आपण पुढचा प्रवर्ग घेऊन येत आहोत त्या प्रवर्गाची सुद्धा माहिती पाहायला तुम्ही विसरू नका त्याच पद्धतीने हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयी संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद